हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि विद्यार्थ्या मित्रांनो. तर आज आपण एक उपक्रम घेणार आहे. तर मुलांच्या दैनंदिन जीवन म्हणजेच डेली लाईफ मध्ये आपण कुठकुठल्या वस्तू बघतो आणि त्याच्यातले इंग्लिश आणि मराठी मधले शब्द बघणार आहोत. तर मी इकडे थोडे चित्र आणि त्याचे इंग्लिश आणि मराठी मधले शब्द इकडे ठेवले आहेत. तर मी जेव्हा चित्रांना पॉइंट केलं, मुलं आपल्याला इंग्लिश किंवा मराठी मधले शब्द ओळखून सांगणार आहेत. तर हिचं नाव आहे मानवी, सयुरी, कार्तिक आणि कार्तिक. तर मानवी, तू सकाळी उठून काय करते? मी सकाळी उठून ब्रश करते, अभ्यास करते, आंघोळ करते, नाश्ता करते, त्याच्यानंतर शाळेला येते. अरे वा. कार्तिक, तू काय करतो सकाळी उठून? मी सकाळी उठून पहिली ब्रश करतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो आणि शाळेचा आवरतो आणि शाळेला येतो. अरे वा, छान. मानवी, मला सांग बकेट कुठे आहे? ओके. मानवी, मला हे सांग की लंच आणि डिनर कुठे आहे? ओके. सयुरी, आता मला सांग टूथब्रश कुठे आहे? अरे वा, छान. मानवी, मला सांग की मेडिसिन्स कुठे आहे? अरे वा, छान. सयुरी, मला सांग टॉवेल कुठे आहे? अरे वा, छान. आता कार्तिक, मला सांग की ब्रेकफास्ट हे कुठे आहे? ठीक. मला सांग की टी कप कुठे आहे? अरे वा, छान. हेअर ऑइल कुठे आहे? आणि न्यूज पेपर कुठे आहे कार्तिक? अरे वा, छान. आणि सोप? आणि गार्डन कुठे आहे? अरे वा, छान. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे जे शब्द होते त्याचे चित्र ओळखून घेतले. तर अशा प्रकारे सगळ्या मुलांनी एकदम छानपैकी ओळखले आहेत शब्द आणि त्याचे चित्र. तर आपण आता सयुरीला विचारूया की ती शाळेनंतर घरी गेल्यावर काय करते. ती शाळेनंतर घरी गेल्यानंतर कपडे बदलते, तोंड हात पाय धुते आणि मग अर्धा तास अभ्यास करते, अर्धा तास खेळते आणि अर्धा तास क्लासला जाते. अरे वा, छान. आता कार्तिक, कॅमेरा कडे बघून मला सांग की तू काय करतो घरी गेल्यानंतर? कपडे बदलतो, तोंड हात पाय धुतो, थोडी वेळ अभ्यास करतो, खेळायला जातो. हा उपक्रम मध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवन मध्ये जे वस्तू असतात त्याचे इंग्रजी म्हणजेच इंग्लिश आणि मराठी शब्द शिकून घेतलेत आणि ह्यांनी आपल्या दैनंदिन जीवन मध्ये ते काय काय करतात ते सांगितलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आणि शिक्षकांनी हे पण त्यांच्या वर्गात उपक्रम चालवावे. धन्यवाद.